मुळा धरणावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील पर्यटकांचे उभे असलेल्या चार चाकी वाहनांतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या भामट्यांच्या राहुरी पोलिसांनी चार तास मुसके आवळण्याची कामगिरी केल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे दहा सप्टेंबर रोजी पुणे येथील प्रभाकर मनोहर पवार वय वर्ष सहासष्ट हे कुटुंब हरेगाव येथे मतमावली यात्रेसाठी आले होते यात्रेहून परतताना पर्यटनासाठी मुळा धरण येथे गेले होते राहुरी परिसरातून जात असताना मुळा धरण पाहण्यासाठी मुळा धरण लगत चार चाकी वाहने उभे करून धरण पाहण्यासाठी गेले होते त्यांच्या उभे असलेल्या गाडीच्या काचा फोडून आणि डिक्कीतून एक लाख रुपये सोन्याचे दागिने तसेच रोख एकवीस हजार रुपये असाऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता याबाबत या प्रभाकर पवार यांनी राहुरी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल केला सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता तपासकामी नेमलेल्या पोलिसांनी घटनेची माहिती घेत तात्काळ तपासाची ता चक्र फिरवत बारगाव नांदूर येथे सापळा रचून रवींद्र उर्फ भोद्या सूर्यभान माळी वय वर्ष पंचवीस विकास संजय माळी वय वर्ष एकवीस आणि एक अल्पवयीन आरोपी जेरबंद करण्यास यश मिळवलंय तर रवी उर्फ फंट्या सीताराम बर्डे हा फरार झाला असून पकडलेल्या आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत दोघांना गजाआड केलं प्रतिनिधी मिनाश पटेकर न्यूज राहुरी